बातमी आहे मुश्ताक अंतुले यांच्या संदर्भात. अखेर मुश्ताक अंतुले यांचं ठरलंय. अंतुले हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. मुश्ताक अंतुले हे आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले हे आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. असे या राज्याचे माजी भूतपूर्व मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब यांचे पुतणे, विधान परिषदेचे माजी सदस्य, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष आणि अतिशय उत्तम पद्धतीने समाजकारणात राजकारणामध्ये सेवा देणारे मुश्ताकभाई अंतुले अधिकृतपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. कोण आहेत मुश्ताक अंतुले पाहूयात. मुश्ताक अंतुले हे सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र आहेत. मुश्ताक अंतुले हे बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार आहेत. बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या निधनानंतर मुश्ताक यांनी राजकीय वारसा सांभाळलाय. मुश्ताक काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जायचे. निवडणुकीतील विजयासाठी अंतुलेंना सोबत घेण्याचा तटकरेंचा प्रयत्न आहे. अंतुलेंच्या प्रवेशामुळे अल्पसंख्याक मतदार महायुतीकडे वळतील असा विश्वास सुनील तटकरे यांना आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अजेश, मुश्ताक अंतुले आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. सुनील तटकरेने तशी माहिती दिली आहे. अधिकची माहिती. जान्हवी, नक्कीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या निधनानंतर त्यांचे जावई असणारे मुश्ताक अंतुले यांनी त्यांचा जो वारसा आहे राजकीय तो सांभाळला होता आणि गेल्या अनेक दिवसापासून अंतुले यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेला अखेर आज पूर्ण विराम मिळालेला आहे. कारण मुश्ताक अंतुले हे आज 11 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. त्याबाबतचे बॅनर देखील आता माणगाव शहरामध्ये झलकलेले आपण हे दृश्य पाहू शकतो. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस परिवारमध्ये मुश्ताक भाई अंतुले यांचे हार्दिक स्वागत अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते आता माणगाव शहरामध्ये झलकल्याचं चित्र आहे. गेल्या अनेक दिवसापासून या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती आणि अखेर आज 11 वाजता मुश्ताक भाई अंतुले हे प्रवेश करणार आहेत. अल्पसंख्याकांचा हा मोठा चेहरा मानला जातो. यांच्या प्रवेशाने महायुतीला कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात देखील फायदा होऊ शकतो. मोठा नेता या अल्पसंख्या समाजाचा मुश्ताक भाई अंतुलेकडे पाहिलं जातं आणि गेल्या अनेक दिवसापासून ही चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेला अखेर आज पूर्ण विराम मिळणार आहे. 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते प्रवेश करणार आहेत. जी जी. अजेश, काँग्रेसला याचा कसा, काँग्रेसवर याचा कसा काय परिणाम होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसापासून निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून मुश्ताक भाई अंतुलेंकडे पाहिलं जात होतं आणि एक मोठा चेहरा जो आहे तो कोकणातला म्हणून अंतुलेंकडेही पाहिलं जायचं. अंतुले यांचा जनसंपर्क, त्यांना मानणारा वर्ग, अल्पसंख्यामध्ये असणारी त्यांची क्रेज, या सर्व गोष्टीचा फायदा हा काँग्रेसला थेट होत होता. मात्र आता त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर हा जो फायदा आहे तो आता महायुतीला होणार आहे. कारण लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चाललेली आहे तसतसं रंगतदार आणि चुरस या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरच मुश्ताक भाई अंतुलेंचा हा प्रवेश हा महायुतीसाठी फायद्याचा ठरेल असा विश्वास देखील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. जान्हवी. जी जी. धन्यवाद अजेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.